हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आणि मी आज कुठेतरी जात आहे. कुठे जात आहे हे लवकरच लवकर. आज आम्हाला एका ठिकाणी बोलवलं आहे, म्हणजे ते ज्या ठिकाणी बोलवलं आहे ते अमरावतीचं एक प्रसिद्ध देवस्थान आहे. आणि लवकरात लवकर तुम्हाला पण आम्ही ते देवस्थान दाखवू. ॲक्च्युली आहे ना, माझे जे हस्बंड आहे त्यांच्या मित्राच्या मुलीचं बारसं आहे तिथे आणि एक जेवणाचा कार्यक्रम ठेवला, तर त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे. तर मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघं जण जात आहोत. मुलांना सोबत घेतलं नाही कारण भरपूर आहे, असं वाटते उन्हाळाच लागला का काय माहीत. ऊन भरपूर आहे आणि कसं त्याच्या तब्येतीमुळे मी काही त्यांना सोबत आणलं नाही, कारण जसं हिची एक्झाम पण आहे आणि गुरुला कसं थोडंसं चालूच आहे तब्येतीचं, त्याच्यामुळे मी त्यांना सोबत घेतलं नाही. पण आम्ही दोघं जात आहोत आता आणि तुम्हाला लवकरात लवकर आम्ही तिथे नेऊ आणि तिथे पूर्ण दर्शन करू. तर चला, तर आम्ही निघालो आणि आम्ही आज जात आहो सांगापूरला, जे अमरावतीचं प्रसिद्ध देवस्थान आहे. आता तरी इथे खूप घर झाली आहे, पहिले तर एक जंगल एरियाच होता, पहिलेची मजा खूप वेगळी होती. आता तर काही नाही, कसं वाटते नॉर्मल शहरातलं एक ठिकाण आहे, पण मंदिर खूप सुंदर आहे. आता इथे एक रेल्वे स्टेशन पण झालेलं आहे आणि एक भरपूर घर झालेले आहे इथं. आणि अमरावतीचं एक प्रसिद्ध देवस्थान आहे सांगापूर. हे बघा मंदिरचा समोरचा भाग, हे एंट्री आहे ही बघा. आणि त्यानंतर खूप मोठा असा हॉल आहे, खूप सुंदर असा. आणि इथे तुळजाभवानीची मूर्ती, बालाजी यांची मूर्ती आणि तिकडे पण देवीची मूर्ती आहे. इकडे हे आपले पूजनीय हनुमानजी आहे. आणि हे खूप सुंदर आहे मंदिर, खूप जण इथे भाविक भक्त शनिवारी येतात आणि खूप जण येते, लग्नही करतात, बर्थडे करतात, बारसेही करतात. आज आम्ही आज आलो आहोत बारशाला. ही गोड मुलगी आहे आज, जिचं बारसा आहे. सरांच्या मित्राची मुलगी आहे ही. आणि बघा तिचं तिथे खूप सगळे गिफ्ट्स आलेले आहे, ठेवलेले आहे इथे. खूप छान वाटत होतं कारण की पुष्कळ दिवसानंतर मी आली होती इथे. तर मित्रांनो, आम्ही इथं पोहोचलेलो आता कार्यक्रममध्ये. आमचे जिमचे मित्र आहे, त्यांच्या मुलीचं नामकरण आहे, नामकरण विधी. इथं पोहोचलेलो आम्ही. तर पाहू शकता तुम्ही इथे वातावरण, खूप छान एक छोटासा कार्यक्रम इथं बनवला आहे. असं आता आपण भेटूया त्यांना प्रत्यक्ष. चला. आणि त्यांनी जेवण इतकं छान दिलं होतं, बिट्ट्या, आलूवांगीची भाजी, वरण, गुलाबजामुन, शेव, सॅलड आणि मठ्ठा. खूप छान जेवण झालं आणि बढिया, एकदम टेस्टी जेवण होतं आणि छान कार्यक्रम झाला. इतक्या दूर असल्यावरही सगळेजण आले होते, खूप पाहुणे आले होते, खूप गर्दी होती बघू शकता. आणि आता तुम्हाला दाखवते विहीर. आणि आता तुम्हाला मी इथे एक विहीर आहे ती दाखवते. ही बघा विहीर, याच्या खाली कसे जातात काय, इकडे आहे रस्ता वगैरे. ही बघा विहीर, अशी विहीर आहे ही. हे बघा विहीर आहे, इकडे पण मंदिर आहे वाटते छोटस. इकडे हे इकडे आहे रूम, हे इकडे रूम आहेत. इथे पण एक छोटस मंदिर आहे, सुंदर आहे. इथे माहिती पहिले लग्न किती होत होते, आताही होतात ना. कुठे गेले? हो, खूप मोठा परिसर आहे, म्हणजे खूप मोठा कार्यक्रम होऊ शकतो. इथे हॉल आहे, खूप छान असं ग्राउंड वगैरे आहे. जेवणाची पण व्यवस्था खूप छान आहे, स्वयंपाकाची पण व्यवस्था खूप छान आहे. आता ही बघा, ही बाळाची आई आहे आणि हे आता जे गुलाबी शर्ट घालून, हे बाळाचे पप्पा आहे.
पाहून घेजा तुमचं व्लॉग. चला जेवण वगैरे झालं, खूप छान जेवण होतं. बाळाच्या आईला आणि पप्पांना भेटलो, आता आम्ही निघालो घरी. तर तुम्हाला कसं वाटलं हे देवस्थान नक्की सांगा. हे अमरावतीचं आहे, जे अमरावतीचे आहे त्यांना तर माहीत आहे, पण जे अमरावतीच्या बाहेरचे आहे त्यांनी सांगावं की कसं वाटलं. आणि आता आम्ही निघतो, बघू, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.